नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह अजित पवारांकडे गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला आहे. मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली त्याच्यानंतर जी सुनावणी सुरू होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची. शरद पवार यांना खूप मोठा हा धक्का मानला जातो आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. गेल्या वर्षी अशीच बातमी समोर आली होती जेव्हा शिवसेनेतली दुही समोर आली होती, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता आणि निर्णय त्यांनी देताना तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने दिला होता आणि पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संस्थापक शरद पवार यांचे पुतणे, एक फक्त पक्षातलीच नाही तर घरातलीसुद्धा आपण ही फूट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुतण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ताबा गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडे गेले. 1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी होत होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी धाव घेतली होती आणि दोघांनी आपली मतं त्यांच्या समोर मांडलेली होती आणि आता अखेर आज निवडणूक आयोगाने जसा गेल्या वेळेस निर्णय दिला होता तसा आताही हा निर्णय समोर आलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा अत्यंत महत्वाची या क्षणाची बातमी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. अजित पवार यांचीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी. अजित पवार यांच्या पक्षाला या अजित पवार यांच्या गटाला मान्यता दिलेली एक राष्ट्रवादीचा खरा पक्ष म्हणून जवळजवळ 6 महिने याच्याबाबत सुनावणी सुरू होती. 10 वेगवेगळ्या सुनावण्या याच्याबाबत झाल्या आणि आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या बाजूने हा निर्णय देण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा आणि घड्याळ आता अजितदादांकडे, घड्याळ हे चिन्ह अजितदादांकडे गेलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं. सगळ्यात पहिले आपण जाऊया आमची प्रतिनिधी ज्योत्स्नाकडे. ज्योत्स्ना, काय नक्की बातमी आहे, ते बातमीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवारांसाठी मोठं यश, घड्याळ अजित पवारांकडे. कमलेश सर, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की आता महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये, महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय गोष्टींमध्ये जे आहे ते खूप मोठा धक्का एका पहिल्यांदा ठाकरे गटाला बसला आणि आता जे आहे ते शरद पवार गटाला आहे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा जो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा आलेला आहे तो खरोखरच शरद पवार ज्या गटासाठी जो आहे तो धक्कादायक आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह जे आहे ते आता अजित पवारांना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे जे अध्यक्ष किंवा राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो म्हणून अजित पवारांचीच मान्यता केलेली आहे. आणि त्यामुळे आता आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकीय समीकरण कशी बदलतील. कारण राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा ज्या प्रकारे निकाल आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजित पवार गटाकडे जे आहे ते राष्ट्रवादीचे आणखीन पदाधिकारी आणि आणखीन काही आमदार किंवा खासदार जे आहेत ते सुद्धा शरद पवार गटाकडून जे आहे ते अजित पवार गटाकडे येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर एक केंद्रीय निवडणूक आयोगाने असा निर्णय जरी दिला असला तरी सुद्धा शरद पवार गटाकडे एक म्हणजे बाजू जमेची आहे की ते पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात. पण सध्याच्या स्थितीला जिथे राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत अशा मध्ये आता पक्षाचं चिन्ह, पक्षाचं जे पक्षाचे अध्यक्ष म्हणून जे आहेत ती अजित पवार गटाची निवड करण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे आपण म्हणलं सर बघतोय की अजित पवार यांच्या बंगल्यावरती देवगिरी जे शासकीय बंगला आहे तिथे एक बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. ज्योत्स्ना, त्या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा. ज्योत्स्ना, त्या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा. तिथे आपण अनेक नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तिथे कोणकोण नेते आले त्यांच्याशी आपण देखील बोलू. तुझ्याकडे परत येतो ज्योत्स्ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.